स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेअंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे लोकार्पण पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायत सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिता शेडगे, ग्रामसेवक योगीराज मनवर, कर्नाळा ग्रामपंचायत माजी सरपंच विद्याधर जोशी, दिघाटी ग्रामपंचायत माजी सरपंच दत्ता पाटील, केळवणे जिल्हा परिषद युवा अध्यक्ष रोशन पाटील, ज्येष्ठ नेते चानाजी पाटील, बळीराम ठाकूर, हिरामण ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, लक्ष्मण ठाकूर, भरत गावण, राजाराम पाटील, सदस्य मनोहर पाटील, स्मिता ठाकूर, राजेश गावण, वैशाली पाटील, हर्षदा पाटील, अक्षता म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा एक आगळं कार्यालय या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. ते आपले सरपंच अमित पाटील, उपसरपंच शेळके, त्याचं खरं मनापासून मी कौतुक करीन की छोटीशी ग्रामपंचायत, तशी बोलत एका गावापुरती तुमची ग्रामपंचायत आहे, पण प्रत्येक योजना गावामध्ये आपल्या आली पाहिजे असं वाटतं. हा सरपंचाचा नेहमी असतो आणि गावातील कार्यकर्त्यांचा नेहमी असतो. आणि म्हणून आपला हा रस्ता मला दोन तीन वर्षापूर्वी बघितला तर फार खराब होता. कच्या रस्त्यातनं आपलं यायला लागायचं. समोर आता मी यात्रा मी केलो नाही काही ड्रायव्हर पुढे गेला तर त्यांची कमाईसुद्धा मस्त पैकी मी या ग्रामपंचायतीने उभारलेली आहे. ते गावात प्युअर ब्लॉक आहेत. म्हणजे आधी तीही कामं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या गावाला पाण्याची व्यवस्था पाहिजे. ती आपल्या गावातील सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन सरपंच अधिकारी आमच्या सदस्यांनी एकत्र येऊन ही योजना मंजूर केल्याबद्दल आज आपल्या गावाचा प्रश्न पाण्याचा पिण्याचा सुद्धा आहे. आणि मग अशी कामं करण्यासाठी आपली सर्वांची साथ अमित पाटील आणि शेळके यांच्या नेतृत्वाखाली जे ग्रामपंचायत सरपंच सदस्य आहेत त्यांना आपण देणं गरजेचं आहे. आमदार महेश गांधी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, ते दोघे पण रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज मागे पूरण भागामध्ये अतिशय विकासाची कामं झालेली आहे. आता आपल्याला 2 ते 3 वर्ष हक्का होती. परंतु जेव्हा आमदार नव्हते तेव्हा सुद्धा या विभागामध्ये काम करण्याचा ठपाटा आमदार महेशबाजींनी केला होता. आणि आता तर ते आमदार आहेत. आमदार निधी असू द्या किंवा इतर जिल्हा निधीचा निधी असू द्या, मुख्यमंत्री साहेबांचा निधी असू द्या, या सर्व निधी आणण्याचं काम आमदार महेशबाजी चांगल्या पद्धतीने करतात. आणि मला वाटते आपल्या सर्व विभागाचा कायापालट कार्य राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपली ग्रामपंचायत सरपंचाच्या नेतृत्वाखाली तुमच्या सर्व ज्येष्ठ त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम त्यांनी या ठिकाणी करावं. काम अतिशय चांगलं झालेलं आहे कार्यालयाचं. मी कॉन्ट्रॅक्टरला मनापासून धन्यवाद देतो. बिलकडे कुठे जाणार नाही, सरकारी काम आहे, बिल कुठे जाणार, तुमचं काम चांगल्या पद्धतीने झालंय. मी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना सरपंच उपसर विनंती करतो, या ठिकाणी येणारा माणूस जर एखादा आता पाहिजे असेल तर त्याला वाट बघायला लागू नका. नाहीतर सरपंच साहेब यायचे आहेत वगैरे तर तुम्ही त्याला कंप्लेंट वेळ देऊन त्याला याद केले म्हणजे नुसता त्रास देण्याचं काम आपण करू नये. पण तुम्हाला सांगितलं का सरपंचाची चांगली मदत करतात, तशी तुम्ही त्याला मदत करा आणि आपल्या गावाचा विकास जो काही राहिलेला असेल तो करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सुद्धा तुमच्या मार्ग 100% उभी राहणार आहे. आणि तुमच्या ग्रामपंचायतीच्या मार्ग निधीमधून जो काही निधी येत असेल 14 विस्तार वगैरे त्याच्यामधून आपल्या गावातील सर्व काम करा. मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज खरंच खूप आनंद होतो की आज दिघाटी गावात दिघाटी गावाच्या स्वातंत्र्यानंतर आज आपल्याचं कार्यालय आहे. आज एवढं भव्य पद्धतीने आपण उभारलं त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. त्यामुळे आम्ही सातत्याने या गावात विकास योजनेचा भूमिपूजन आणि लोकार्पण करायला येत असतो.
आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं फलक